केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू आदिश बंगलोला बीएमसीने ने अन बांधकाम साठी नोटीस दिली आहेत या पूर्ण अनधिकृत बांधकाम बद्दल संतोष डोंडकर ज्या आत आहेत त्यांनी तक्रार दिली होती आपण बघितलं एकवीस फेब्रुवारीला इन्स्पेक्शन झाला नारायण राणेच्या बंगल्याच्या ते आठ मंजिला इमारत आहेत जुहू बीचला लागून तर नेमकं काय काय इलिगल कन्स्ट्रक्शन तिथे बीएमसीला सापडले ज्याबाबत नोटीस दिली आहे ज्याच्यामध्ये आपण जेव्हा दोन हजार सोळामध्ये जेव्हा आपण आय टाकली होती त्यातून जी पूर्ण माहिती आपण घेतली होती कारण दोन हजार तेराला या बिल्डिंगला ओसी मिळाली होती आणि दोन हजार तेराला ओसी देताना ज्या अधिकाऱ्यांनी ओसी दिली ज्या बीपी डिपार्टमेंटने ह्या बांधकामाला पूर्व परवानगी दिली ही पूर्ण इमारत आज आपण बघितला की त्यांची जी त्यांचा जो बंगला आहे तो त्या बंगल्यावरतीचा जो लेआउट आहे त्या लेआउटचा एफ एस आहे त्याच्यानंतर त्यांनी बंगल्यात केलं बेसमेंट जो सीआरजेडमध्ये पन्नास मीटरच्या अंतरावर येतो आहे म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्ट तपासून लीगल एडवायझर घेऊन मान्य वाय पी सिंग सामंतच्या मार्गदर्शनाने पूर्ण कंप्लेंट फाईल करून बेसमेंट पासून ते टॉपपर्यंत काय काय अधिकृत आहे काय काय अनधिकृत आहे या सगळ्या गोष्टीचा खुलासा आम्ही त्या डिपार्टमेंटला दिला होता परंतु दोन हजार सोळामध्ये तक्रारी केल्या दोन हजार सतरामध्ये केल्या अठरामध्ये केल्या एकोणीसमध्ये आल्या यांनी कुठलीच कारवाई केली नाही परंतु आता सुद्धा त्यांनी जी दोन थ्री फिफ्टी वनच्या नोटीस काढल्या त्याच्यात पण मी तुम्हाला सांगू शकतो की सातवा मजला जो आहे तो त्यांनी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर सात मंजल्यावर जे बांधकाम झालं ते कशासाठी लपवत आहेत बघा आज नऊ माळ्यापर्यंत आमचा जो बंगला आहे बेसमेंट आहे स्विमिंग पूल आहे त्याच्यानंतर आज त्यांनी जे जे काही दाखवलं होतं की आम्ही पंधरा टक्के आम्ही आरजी दाखवलं हे दाखवलं जे त्यांच्या नकाशात जे आम्हाला आरटीआय मध्ये प्राप्त झाली आज आपण बघू शकता की आजचे जे नकाशे आहेत अप्रूव्ह प्लॅन आहेत आणि आता ज्या घटनास्थळी त्यांनी पाहणी केली त्यांना स्पष्ट दिसेल मी त्यांना हा पण प्रश्न विचारला की तुम्ही घटनास्थळीचे फोटो का घेतले नाहीत वास्तविक कुठले इन्स्पेक्शन करायचं असेल तर त्या जागेवरती फोटो घ्यायला पाहिजे परंतु हे दोन जे बैठक ज्यांनी समितीच्या गेल्या होत्या दोन विभागाची संयुक्त जॉईंट इन्स्पेक्शन जे जा ज्यांनी केलं होतं त्या लोकांनी कुठल्या प्रकारचे तिथे फोटो तिथे कुठल्या प्रकारचं असं काढलं नाही याच्याबद्दल मी आरटीआय पण टाकलाय परंतु आरटीआयतून अद्याप मला ती माहिती देत नाहीयेत फक्त या दोन नोटीस दिल्या तर तुमचं जर म्हणणं होतं की सीआरझेड व्हायोलेशन झालेलं आहेत म्हणजे आठ मंजिला इमारत जे आहे ते जुहू बीचला लागून होऊ शकत नाही पण बीएमसीचं तसं म्हणणं नाही बीएमसीचं असं म्हणणं आहे की तुम्ही आठ मंजिला बांधला आहे टेरिस बांधलाय पण तिथे जे राखीव जागा होती ते जागाला जागा जसं जागा जा तुम्ही रूम निर्माण केला आहे तो काढायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं नाही की कन्स्ट्रक्शन आणि फ्लोअर इलिगल आहेत बघा कन्स्ट्रक्शन आणि फोर नियम सांगतो की त्या बंगलेला जेवढा एफ आय पाहिजे होता म्हणजे जेवढं स्क्वेअर मीटरचं बांधकाम होणं गरजेचं होतं आणि नंतर त्याने स्वतःला फ्री एफ आय मिळण्याकरिता ज्या ज्या गोष्टी जसं आर जी असेल फ्लॉवर बेड असतील अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याने त्यांना फ्री एफ एस आय भेटतो फ्री एफ तुम्हाला भेटत असेल तर त्यांना त्याच्यासाठी काही प्रविधान आहेत आणि त्या प्रविधानाचंच त्यांनी पालन केलं नाहीये कारण बिल्डिंग प्रपोजर हे एकमेव डिपार्टमेंट आहे जे इमारत बांधताना त्यांना पूर्व कल्पना होती आणि त्यांनी ज्या परवानग्या दिल्या त्या परवानग्याच चुकीच्या आहेत हेच आमचं म्हणणं आहे तर बीएमसीने जे नोटीस नारायण राणेला ना दिली आहेत सात दिवस त्यांना मोहलत दिली आहे सात दिवसात त्यांना रिप्लाय करायचं आहे की त्यांच्याकडे हे जे बांधकाम इलिगली झालेले आहेत असं बीएमसी नोटीस म्हणत आहेत ते बांधकामाचा काही पुरावा आहेत का फर्स्ट आणि सेकंड फ्लोरमध्ये जे गार्डन एरिया होता ते गार्डनमध्ये रूम्स बांधले गेले आहेत थर्ड फिफ्थ आणि एथ मध्ये गार्डन टेरेस ची जागा राखीव होती तिथेही रूम्स त्यांनी केल्यात आणि फोर्थ आणि सिक्स्थ फ्लोर जे आहेत ते पार्ट टेरेस जे आहेत ते ऍज अ रूम त्यांनी बांधलाय आणि आठव्या मारावर जे पॉकेट टेरेस होते त्याचाही रूम म्हणून वापर होत आहेत आणि जे वॉटर टँक होता वॉटर टँकच्या खाली जे जागा आहेत तिथेही आ, रूम बांधला गेले असं टोटल पूर्ण जे इमारत आहे ते इमारतीत सातवा मंजला जर सोडला तर प्रत्येक फ्लोर वर काय काय इलिगल कन्स्ट्रक्शन आहेत ते या बिल्डिंग आ, जे आ, नोटीस आहेत बीएमसी ची तिथे मेन्शन केल्या आहेत आता आपल्याला पुढे बघावं लागेल नारायण हे नोटीसला काय रिप्लाय करतात आणि पुढे बीएमसीची या पूर्ण प्रकरणात कारवाई कशी असेल कॅमेरा पर्सन विजय देसाई सोबत मुस्तफा शेख मुंबई तक